सुंदरवाडी गावचं ग्रामदैवत श्री म्हसोबा देवस्थान व सातासरामाचं मंदिर हे जवळजवळ 150 वर्ष पुरातन मंदिर आहे आणि गेले खूप वर्षीची अशी परंपरा आहे की हे नवसाला पावणारं देवस्थान असून सुंदरवाडी ग्रामस्थांनी सुरुवातीला 150 वर्षापूर्वी 10-15 घरं इथं होती पण त्यानंतर हळूहळू काही घरं वाढून आजच्या तारखेला 40 ते 45 घरं आहेत. त्यावेळेस ग्रामस्थांची पूजा अर्चा करताना उत्साह सण सगळे साजरा केला जायचा परंतु स्वयंभू देवस्थान असल्यामुळे ग्रामस्थांची इच्छा असूनसुद्धा आम्हाला नवीन मंदिर बांधणे शक्य होत नव्हतं. परंतु सन 2020 मध्ये जेव्हा मुंबई गोवा हायवेचं काम मोठ्या प्रमाणात सुरू झालं आणि देवस्थानची ही जागा त्यात बाधित झाली, संपूर्ण जागा ही हायवे बाधित झाल्यामुळे देवस्थान आम्हाला नाईलाजाने उठवावं लागलं आणि अशा परिस्थितीत देवस्थानची मांडणी कुठे करायची, मंदिर कुठे बांधायचा हा प्रश्न सर्व ग्रामस्थांपुढे होता. परंतु त्याच वेळेला आमचे सुंदरवाडी गावचे दानशूर ग्रामस्थ कैलासवासी मारुतीदादा राक्षे यांचे कुटुंबीय श्री शांतारामभाऊ प्रकाशभाऊ आणि अनिता वहिनी यांनी राक्षे संप सर्व कुटुंबियांनी अति मोठे मन करून ही 1.5 गुंठा जागा या मंदिरासाठी विनाशुल्क दिलेली आहे, मोफत दिलेली आहे. त्यामुळे ग्रामस्थ मंडळांचा उत्साह आणखी वाढला आणि मग सर्व ग्रामस्थांनी देणगी स्वरूपात वर्गणी स्वरूपात आम्ही पैसे गोळा केले. त्याचप्रमाणे महाडमधील दानशूर मंडळींनीसुद्धा हे आमच्या चांगल्या कामाला सडा असं मंदिर हे मदत करून हे मंदिर जवळजवळ 25 ते 30 लाखाचं मंदिर आम्ही इथे उभं केलेलं आहे. नवसाला हे मंदिर पावणारं असल्यामुळं पंचक्रोशीतून या मंदिराच्या दर्शनासाठी लोक येत राहतात. तसंच चैत्र महिन्यात इथं आमचा मोठ्या प्रमाणात 2 दिवस उत्साह होतो, उत्सव सण साजरा करतो आम्ही. त्यावेळेला माहेरवासिनी येतात, काही मंडळींनी नवस बोललेले असतात ते पडतात. सुरत, पुणा, मुंबई, गुजरात या भागून भागातून पाहुणे मंडळी इकडे येतात आणि 2 दिवस हे अत्यंत मजेत जातात. तसेच 3 मेला आम्ही वर्धापन दिन साजरा करतो. आमचे सर्वांचे लाडके स्वर्गवासी दादासाहेब राक्षे यांचासुद्धा या मंदिर बांधणीत हा मोठा सहभाग होता, मोठा भाग होता आणि या सर्व ग्रामस्थांचे ह्यांनी हे मंदिर पूर्णत्वास गेलेलं आहे. त्याचप्रमाणे मंदिराचं जसं मंदिर निर्माण झालं तसंच गावालांचा उत्साह वाढलेला आहे. आताच म्हणजे आमचं महिला मंडळ ग्रामस्थांचं जे आहे त्या महिला मंडळांचं नवीनप्रमाणे हरिपाठ सुरू केलेला आहे. अर्थात त्यांचा उत्साह जाणगा आहे, त्या सर्व ग्रामस्थांचा सुद्धा त्यांना पाठिंबा आहे आणि आपल्या महाड शहरातील दाखमाता मंदिर, समजाई माता, दर्याई मंदिर, कोटेश्वरी माता ह्या जशा माता भगिनी आहेत ते त्याचप्रमाणे त्यांच्या इथे जाऊनसुद्धा आमच्या या महिला मंडळाने कार्यक्रम साजरे केलेले आहेत आणि एक उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण या सुंदरवाडी गावात आहे. आमचं म्हसोबा देवस्थान आहे पंच हे आणि सातासरा मातेचं जे स्थान आहे ते खूप आधी नवसाला पावणार आहे आणि काही उदाहरणं घडलेली आहेत की ज्यांचे अनुभव येऊन त्यांनी इथं नवस येऊन फेडलेले आहेत. विष्टा चॅनल न्यूज चॅनल माध्यमातून आम्हाला हे आमच्या गावचं जे महात्म्य आहे, देवीचं महात्म्य आहे ते पंचक्रोशीत मांडायला संधी दिली. त्याप्रमाणे त्याचमुळे विष्टा चॅनलचे संपादक तसेच प्रतिनिधी श्री नगरकर साहेब या सर्व मंडळींना आमच्या ग्रामस्थांतर्फे धन्यवाद देतो आणि पुन्हा एक वार आमच्या म्हसोबा आणि सातासरा मातेचा देवीचा उद्धार व्हावा आणि त्याचे सगळीकडे ख्याती व्हावी याबद्दल आपण जे सहकार्य केलं, आपण जो प्रचारासाठी आम्हाला संधी दिली त्याबद्दल आपले धन्यवाद मानतो. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.